महाराष्ट्रामध्ये सुरू असलेल्या नव्या प्रकारच्या मराठा आंदोलनाच्या बातमीने आपण सुरुवात करूयात. आधी सरकारला निवेदन, मग महाराष्ट्रभर शांततापूर्ण मोर्चे, रास्ता रोको, उपोषण आणि कोर्ट कज्जे अशा सगळ्या मार्गांवरून मराठा आरक्षणाचा लढा सुरू आहे. या लढ्याला आता नवं स्वरूप आलेलं आहे आणि ते म्हणजे गाव बंदीचं. महाराष्ट्रामधील अनेक गावांनी नेत्यांना गाव बंदी केली आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी नेत्यांना त्याचा फटका बसलेला आहे, तर काही ठिकाणी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं देखील जावं लागतंय. उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, मंत्री हसन मुश्रीफ यांनाही याचा फटका बसतोय. एकीकडे मनोज जरांगे यांचा अंतरवाली सराटी इथे उपोषण सुरू असताना महाराष्ट्रभर गावबंदीचं लोण पसरलंय. तर गावबंदीचं लोण कशाप्रकारे पसरलेलं आहे ते एकाच वेळी आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहू शकतो. अजित पवारांच्या दौऱ्याला विरोध झालेला आहे, तर तिकडे पिंपरीमध्ये देखील तशाच प्रकारची परिस्थिती. अंबादास दानवेंना काळे झेंडे दाखवले गेले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.